अध्यक्ष महोदय अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलत असताना मला काही चांगले अनुभव देवेंद्रजीचे आहेत ते मी थोडं सांगतोय मुख्यमंत्री म्हणून साव्हा मजला जे आरोग्याचा आपण चालवला तो अतिशय मजबूत आणि चांगला चालवला दादारावजी घोडेस्वार एक वीर चक्र म्हणून एक सैनिक मरण पावला आणि त्याला तिरंग्यात न्यावं त्या सगळ्या सैनिकांचा आग्रह होता आणि मी एक एस एम एस देवेंद्रजीला दिला त्या एस एम एस वर त्या वीर साहेब वीर चक्र प्राप्त असणाऱ्या दाराजी घोडेस्वराला आपण तिरंग्यात पाठवण्याचं बहुमान सुद्धा एका एस एम एस वर दिला ही लहान गोष्ट नाही नेतृत्वामध्ये काय दम असला पाहिजे तू कसा असला पाहिजे कसा वागला पाहिजे हे आपण मुख्यमंत्री म्हणून बरेचदा आपण दाखवलं पण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर या एका महिन्यामध्ये जे चित्र विचित्र निर्माण झालं ते काही फार चांगलं झालं असं नाही आहे मी जेव्हा टीव्हीवर मुख्यमंत्र्याची म्हणून आपण जेव्हा शपथ घेतली तेव्हा पेपरमध्ये उद्धवजी ठाकरेच नाव वाचत होतं आणि टीव्हीत मात्र दादा आणि तुम्ही दिसत होते मी डोळ्याला पाणी मारलंय अधिक ते पाहिलं तर तुम्हीच दिसत होते दोघ जण मी म्हटलं चॅनल बदलून पाव काही गेम तर झाला नाही तर तरी तुम्हीच दिसत होते मी बायकोले म्हटलं याच्यात भूत घुसला नाही काही गोष्टी नाही झाल्या तर बरं असत राजकारणी माणसानं कुठल्या स्थळावर जायचं कुठपर्यंत न्यायचं याचं सुद्धा तारतम्य असणं गरजेचं आहे काँग्रेस राष्ट्रवादी सेना ही युती होईल असं मी स्वप्नात पाहिलं नव्हतं कारण एवढे तीर एकमेकावर मारायची तुम्ही सभा भाषणामध्ये सभा आपण जेव्हा निवडणुकीच्या वेळेस वा असं वाटायचं का हे जर कुस्तीत मैदानात सोडले तर मारूनच टाकेल का एकमेकाला पण राजकारणात याचा काही आम्ही जेव्हा पाहतोय तेव्हा हा काही विषय नसतो सत्ता ही महत्वाची असते त्याच्यासाठी तुम्ही काही खुर्ची किती महत्वाची आहे आपण पाहतोय मला वाटतं का अध्यक्षाचा अंकुश पुऱ्या सभागृहावर हो आहे आणि मुख्यमंत्र्यावर अंकुश कोण ठेवणार आहे तर विरोधी पक्ष ठेवणार आहे मुख्यमंत्र्याचा अंकुश विरोधी पक्षावर असू शकत नाही तुमचा अंकुश आता आम्ही पाहतोय का मुख्यमंत्र्यावर हो राहणार आहे या सरकारवर राहणार आहे आणि मग कुठं विरोध असावा कालची एक घटना आहे का आपण जर काल हजर राहिले असता आणि मुख्यमंत्र्याचं अभिनंदन केलं असतं तर अधिक चांगलं वाटलं असतं कारण पंचवीस वर्षाची मैत्री आहे निश्चितच काही अपेक्षा काही लोकांना असतं मी बोलताना सरळ आणि स्पष्ट बोलतोय कारण मेरा कोई नेता नाही आहे मैं अकेला हो अकेला आहे आता अभी दो जण लेखे आया आहो मला अध्यक्ष म्हणाच का एकटा येतं मी म्हटलं दोघ जण येतो राजकुमार के में हमारे मेथ मे पण राजकारणात तुमच्या आमच्याला सगळं वर्तन पाहून खालच्या सगळ्या घटना घडत आहे आता मला भीती आहे ग्रामपंचायत मध्ये काय होऊन जिल्हा परिषद मध्ये काय होऊन पहिल्या दिवशी दुसरा सरपंच तिसऱ्या दिवशी दुसरा सरपंच अशा सगळ्या भानगडी खाली होणार कारण तुम्ही हे सगळं खाली नेऊन गेलेले आहे हे मोठ्या अडचणी आहे कारण नेत्याचं नेतृत्व पुरा आम्ही पाहतो का निवडणुकीमध्ये जे काही आपण पाहतोय आज आपण टीव्ही वाले जर पाहिले तर अजितदादाची गाडी कुठून कुकडे गेली आणि ते काय देवेंद्रजीची गाडी किती स्पीडनं पळाली हे पण दाखवलं टीव्ही व्हीवाल्यानं काही कमी नाही केलं म्हणजे कुठं गाडी थांबली कुठून मागं गेली इकून कुठून घुसली कोण दादा त्या बंगल्यातून कोणावर बोलत होते कोणाशी बोलत होते हे सांगता येत नाही टीव्हीची बातमी आहे म्हणजे पुरा महाराष्ट्र ढवळून निघाला राजकारणाला आणि अशा वेळेस या वेळेस आम्ही पाहतो का लोकांच्या मनात काय विचार नेला हे महत्वाचं आहे तुमच्या आमच्या वागण्यामुळे त्या लोकांवर काय परिणाम होणार आहे सामान्य माणसावर हे सुद्धा नेतृत्वानं राज्यकर्त्यानं सांभाळलं पाहिजे <laughs> आम्ही पाहतोय इमारत किती मोठी बांधली याच्यापेक्षा त्या इमारती बांधताना मी कोणता विचार घेऊन बांधले हे महत्वाचं आहे विचार तर आम्ही पाहतोय दाऊद इब्राहिमचे असन दाऊद इब्राहिमचे असन आणि त्यामध्ये धोक्यातून आम्ही इमारत बांधली तर त्या इमारतीला अर्थ उरत नाही विरोधी पक्ष म्हणून जर सरकार एखादं झाड लावत असन वृक्ष लावत असन तर पाणी टाकण्याचं काम विरोधी पक्षाने केलं पाहिजे पण जे झाड तोडत असन सरकार तर ते शस्त्र हाती घेऊन सरकारवर उभारलं पाहिजे याच नाव विरोधी पक्ष असत जबाबदारी नाही आता आपल्याला पूर्ण करावं लागेल मला अधिक एक अनुभव सांगता येईल का जेव्हा मी अपंगाचा मोर्चा काढला पंधरा जी आर मागच्या सरकारमध्ये आम्ही काढले आणि जेव्हा आमच्यावर जेव्हा आम्ही अपंग बांधव आम्ही इथे मुंबईत आणले तेव्हा आमची राहण्याची जेवणाची व्यवस्था नव्हती माझ्याजवळ पैसा नव्हता आणि माझा अपंग बांधव उपाशी राहीन म्हणून असं आमच्या देवेंद्रजीला माहीत झालं आणि त्याने सांगितलं का जेवणाची व्यवस्था आपली कोण करा ही नेतृत्वामधलं चांगूल पण आहे हा चांगूल पण आहे कोण विरोधी पक्ष नेता आहे कोण सरकार हा नाव हे महत्वाचं नाही आहे पण डोकं फक्त राजकारण ठेवून जर चालवत असणार तर कोणाचं नाही तुमचंही भलवणार नाही आमचंही भलवणार नाही जनतेच भलवणार नाही प्रत्येक ठिकाणी राजकारण आपण करू नये खुर्च्यापेक्षा पेक्षा ज्याना आम्हाला मत मारलं तो महत्वाचा आहे हे ज्या दिवशी आम्ही डोक्यात ठेवल तेव्हा खऱ्या अर्थानं खरं सरकार आल्याशिवाय राहणार नाही कधी इमारती आम्ही पाहतोय तिथं झोपाले माणसं नसते आणि काही घरं अशी आहे की दिवाल पडून माणसं मरते अजूनही ह्या देशात हे संपलं नाही माणसं मरतात कित्येकदा अनुभव आम्ही पाहतोय का घर पडका आहे म्हणून त्या माय मावली त्याच मातीच्या ढिगाऱ्यात जाऊन मरून पडत आणि दुसऱ्या इकडे त्या इमारती माझ्या माणसच सापडत नाही झोपाला माणसं सापडत नाही एवढी मोठी येताना ते अंबानीचं घर पाहिलं म्हटलं एवढ्या मोठ्या बंगल्यात एवढ्या एवढ्या दोन माणसं चार माणसं झोपते कसे अंबानीच्या चा। याच्यात म्हटलं रात्री काय मोठा होते का रावण होते का नाही म्हणजे त्याचा स्टॉप आहे विषयावर बोला हा विषयावरच बोल अभिनंदन बोलतो अध्यक्ष महोदय तुमचा तुमचा न्याय अन्यायाचा विषय आम्ही समजूनच आहे काही विषयच नाही आणि बाकीचे बोलले तुम्ही तेव्हा ते, ते बोलले नाही याच मला आठवण आहे अध्यक्ष महोदय आणि माझा गुणधर्म आहे अध्यक्ष महोदय मी इथे ज्या माणसानं पाठवलं त्या सामान्य माणसानं पाठवलंय आणि आता चौथ्यांना पाठवलंय अध्यक्ष महोदय आपण सुद्धा चौथ्यांना आले आणि आज अभ्यासू पणा जो विरोधी पक्ष नेत्यामध्ये आहे त्याचं काही तोड नाही आहे पण मला आपल्याकडून अपेक्षा आहे का आपण हे सगळं करत असताना इथं राजकारण कमी आणि खऱ्या अर्थानं समाजकार्याची जोड आपण घालणार याच्याबद्दल शंका नाही सत्तेतल्या माणसांनी सुद्धा आता माग काय झालं आता आम्ही काय करतो याच्यापेक्षा आम्ही सगळे मिळून काय चांगलं करेल हा सुद्धा निश्चित आपण विचार करावा कारण तहानलेला महाराष्ट्र आहे भुकेलेला महाराष्ट्र आहे अजूनही घर दार अजून भेटलेलं नाही काही गावात अजूनही रस्ते गेले नाही अजूनही लाईटची व्यवस्था झाली नाही का अजूनही आम्ही पाहतो का रात्रीचं अजूनही वलताले जावं लागतं रात्रीची दिवसा लाईट भेटत नाही रात्रीची लाईट असतं अशी अवस्था असताना आपल्या भूमिका फार महत्वाच्या आहे आणि म्हणून आपण कुठं आहे याच्यापेक्षा तुम्ही कोणत्या डोक्यानं ते घे चालवता ते महत्वाचं आहे म्हणून आपला अभिनंदन करतो आणि हे शब्द संपवतो